ग्राम पंचायतीला पाणी पुरवठा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या मुलाने स्वकर्तृत्वातून विश्व निर्माण केला आहे. सुरुवातीला एक यशस्वी उद्योजक, त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि आता जिल्हा दूध संघाची धुरा देखील त्यांनी सांभाळलेली आहे. अशा विविध पैलूंवरती उहापोह करण्यासाठी आमदार दादा आपल्या सोबत आहे. दादा, सर्वप्रथम चेअरमनपदी आपली निवड झालेली आहे, पहिली प्रतिक्रिया काय असेल? असं आहे की चेअरमन पदी निवड होत असताना खऱ्या अर्थाने ज्या दूध उत्पादक संस्था मजदार यांनी मला निवडून दिलं, मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या नेतृत्वाने आदरणीय आमचे नेते गिरीश भाऊ ग्रामविकास मंत्री आणि गुलाब भाऊ पाणी पुरवठा मंत्री, ह्या दोघांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदाची संधी देऊन एक मोठी जबाबदारी मला नेतृत्वाने, पक्षाने आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीने मला मिळाली असं मला वाटतं. निश्चितपणे एक चांगलं काम करून एक सकारात्मक बदल दूध संघात घडवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील राहणार आहे. दादा, आता शेतकऱ्यांचा काय पलट होणार? असं आहे की राजकीय पुढाऱ्यांसारखं बोलायचं म्हटलं तर नाही, एका रात्रीतनं कधीही काही घडत नाही, त्याला खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल. मी कालची बैठक 5:30 बैठक घेतली, पण एक नक्की सांगतो की मागील कार्यकाळापेक्षा काही पटीने एक वेगळा बदल लोकांना जाणवेल. शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादक संस्थेसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बाय प्रॉडक्ट काढून करतो आहे. दूध संघाची आर्थिक परिस्थिती ज्या आताच्या परिस्थितीला आहे ती खूप अडचणीची आहे. येणाऱ्या काळात 2 वर्षानंतरचं एक चित्र आपण ज्यावेळेस बघाल तर राज्यातल्या सर्व नामांकित आणि अग्रस्थानी नाव घेतल्या जाणाऱ्या दूध उत्पादक संघांपैकी हा एक संघ असेल एवढं निश्चितपणे आपल्या खात्रीने सांगतो. दादा, एकेकाळी विल्क सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 40 गाव तालुक्याला तेच पुन्हा नाव लौकिक मिळून द्याल. 40 गावच्या संदर्भात आरकेव्हीवायच्या माध्यमातून आपण एक प्रस्ताव तिथं प्रस्तावित करत आहोत, त्याची आणि राज्याची आणि केंद्राची मंजुरी आपण घेणार आहोत. तो प्रस्ताव लवकरात लवकर कार्यान्वित करून 40 गावला आपण इथं एक सेंटर उभं करणार आहोत. दादा, माझा शेवटचा प्रश्न असा असणार आहे की एखादी व्यक्ती तालुक्यासह जिल्ह्याचं नेतृत्व करतोय, उद्याला उठून राज्याचं नेतृत्व करू शकेल का? असं आहे की स्वप्न पाहणं खूप सोपं असतं, ड्रीमिंग कॅन इझी. इफ यू हॅव टू चेंज इन टू रियालिटी, हार्डवर्क अँड डेडिकेशन खूप लागेल, मेहनत प्रचंड घ्यायची. नेतृत्व म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून काम करण्याची मला आवड आहे. नेतृत्वाने दिलेली संधी आपण जी संधी देईल त्या संधीचं सोनं करण्यासाठी झिजायचं, काम करायचं. सध्या गिरीश भाऊ सांगतील ते धोरण याच्यावर आपण काम करत आहोत. राज्याचे नेते गिरीश भाऊच आहेत, त्यामुळे नेतृत्व हा विषयच नाही. आणि एक काम करत राहिल्यानंतर नेतृत्वालाही काम करणारी माणसं हवीच असतात. मला असं वाटतं की एखाद्याची उंची कमी जास्त करण्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःची कामाची उंची वाढवायची आणि निश्चित नॅचरली सगळेजण पाहत असत. आश्वासनाचा दगड मार न करता उत्क्रांतीच्या दिशेने का असेना, शेतकऱ्यांचं कायापलट केल्याशिवाय राहणार नाही, करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी लाईव्ह ट्रेनशी बोलताना व्यक्त केले आहे. लाईव्ह ट्रेनसह मी जीवन चव्हाण, 40 गाव, जळगाव.